पाटील गटाला खिंडार कापडते. पाटील पितापुत्र आत्मपरीक्षण करणार का? 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, सीएस नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विट्यात पाटील गटासमोर नवे आव्हान निर्माण होताना दिसते. गेल्या काही दिवसात पाटील गटाला खिंडार पडत आहे. पाटील गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते पार्टीला रामराम का करतायत हा खरा प्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वैभव पाटील आणि पाटील गट हतबल होताना दिसला. वैभव पाटील संजय पाटलांच्या प्रचारावर आघाडीवर होते. त्यांनी संजय पाटलांच्या सांगलीत झालेल्या प्रचाराच्या पहिल्या सभेत डरकाळ्या फोडल्या होत्या. विटा व खणापूर मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याची घोषणा वैभव पाटलांनी केली होती. त्याच वैभव पाटलांना आपलाच गट सांभाळण्यासाठी धडपड करावी लागली. आपलाच गट सांभाळताना ते हतबल होताना दिसत होते. ते संजय पाटलांच्या मागे व त्यांचे सैन्य विशाल पाटलांच्या मागे अशी स्थिती होती. संजय पाटलांच्या प्रचारात ते स्वतः ताकदीने उतरले होते, पण त्यांची झालेली अवस्था शोलेतल्या असराणी सारखी झाली. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ असं म्हणत पुढे जाणाऱ्या असराणीच्या मागे कोणीच नसतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वैभव पाटलांची अवस्था काहीशी अशीच झाली होती. त्यांचे अनेक बिनचे कार्यकर्ते विशाल पाटलांचा प्रचार करत होते. निवडणुकीच्या आधी 4 दिवस पाटील पितापुत्रांनी कार्यकर्त्यांना फोन करून झापले, पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नेत्यांचा आदेश झुगारून कार्यकर्ते विशाल पाटलांच्या मागे उभे राहिले. इतर वेळी वैभव पाटलांचा शब्द प्रमाण मानणारे हे कार्यकर्ते वैभव पाटलांना का जुमानत नाहीत? वैभव पाटलांची पार्टीवरची पकड ढिली होती का? वर्षभरापूर्वी महेश कदम, भालचंद्र कांबळे, रोहित पाटील, प्रफुल्ल भिंगारदेवे आदी कार्यकर्त्यांनी पाटील गटाला रामराम करत बाबर गटाशी संधान बांधले. त्यांनी उघड उघड बंडखोरी करत पार्टीला आव्हान दिलं होतं. आता लोकसभेच्या निवडणुकीत वैभव पाटलांचे खंदे समर्थक समजले जाणारे ॲडव्होकेट सचिन जाधव, ॲडव्होकेट विजय जाधव, ॲडव्होकेट धर्मेश पाटील, ॲडव्होकेट विशाल कुंभार, संजय तारळेकर, विपुल तारळेकर, ज्ञानेश्वर शिंदे, शेखर भिंगारदेवे, गोविंद भिंगारदेवे आदी कट्टर कार्यकर्ते नेत्यांच्या आदेश फाट्यावर मारत विशाल पाटलांच्या मागे गेले. वैभव पाटलांचे सख्खे चुलते माजी नगरसेवक पद्मसिंह पाटील हे सुद्धा पाटील गटाला सोडचिठ्ठी देत बाहेर पडले आहेत. त्यांनीही लोकसभा निवडणुकीत उघडपणे विशाल पाटलांना ताकद दिली. हे सगळं चित्र पाटील गटासाठी धोक्याची घंटा वाजवणार आहे. पाटील गटाचे 3-3 पिढ्यांचे कार्यकर्ते पाटील गट का सोडताय? निष्ठावंत कार्यकर्ते बगावत का करत आहेत? नेत्यांचा आदेश का जुगारत आहेत? सदाशिव पाटील आणि वैभव पाटील याबाबत चिंतन करणार का? पाटील गटाची सूत्रे वैभव पाटलांच्या हातात गेल्यापासून पाटील गट विस्कटताना दिसतो आहे. पाटील गटाला सातत्याने खिंडार पडताना दिसत आहे. संजय पाटलांना मताधिक्य देण्याचा शब्द देणाऱ्या वैभव पाटलांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळता आले नाही. कार्यकर्त्यांनी संजय पाटलांचे काम करावे यासाठी वैभव पाटलांना गयावया करावे लागले. तरीही अनेक कार्यकर्ते जुमळले नाही. त्यांनी नेत्यांचा आदेश फाट्यावर मारत विशाल पाटलांना ताकद दिली. जीवाला जीव देणारे निष्ठावंत कार्यकर्ते एकामागे एक का पार्टी सोडून निघाले आहेत? नेत्यांचा आदेश का जुगारत आहेत?
एकेकाळी वैभव पाटलांचा शब्द म्हणजे आदेश समजणारे हे कार्यकर्ते आज त्यांचा शब्द का डावलतायत हा खरा प्रश्न आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येणारी नगरपालिका निवडणूक पाटील गटाला जड जाण्याची शक्यता आहे. पाटील पितापुत्रांनी आत्मचिंतन केले नाही, कार्यकर्त्यांना गृहित धरणं बंद केले नाही तर पालिकेचा गड कोसळू शकतो. लोकनेते हनुमंतराव पाटील यांनी जीवापाड जपलेली निष्ठावंत माणसं आज लांब का जात आहेत? लोकनेते हनुमंतराव पाटील यांनी जपलेलं राजकारण मोडीत निघालं आहे की काय? त्यांचं समाजाभिमुख राजकारण आज कमर्शियल झाले आहे की काय? याचा विचार पाटील पितापुत्रांनी जरूर करावा. विशाल पाटलांच्यावर वारसदार म्हणून टीका करणाऱ्या वैभव पाटील यांनीही वारसा हक्कच मिळाला आहे. ना त्यांनी स्वतः पार्टी बांधली, ना कार्यकर्ते घडवले. आजोबांची पार्टी आणि वारसा आयता मिळालेल्या वैभव पाटलांना तीच पार्टी सांभाळण्यासाठी आज धडपड करावं लागत आहे. आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या वैभव पाटील यांनी वेळीच आत्मपरीक्षण केले नाही तर विटापालिका हातातून निसटायला वेळ लागणार नाही.